नमस्कार, गुड मॉर्निंग। रविवारची सकाळ आहे, गरमागरम चहाचा पेला प्रत्येकाच्या हातात असेल, मीही चहा घेतो आहे। तर सकाळ सकाळी तुमच्यासमोर येण्याचं कारण काय झालं आहे असं, सध्या लसीकरणावर जे महाभारत आपल्या देशात सुरू आहे ते पाहता मनात एक विचार आला, किती कार्यतत्पर आहे हे सरकार, किती काळजी आहे या सरकारला देशातल्या प्रत्येक नागरिकाची। काय ना, आविर्भाव असा असतो की हेच लोक की जे स्वातंत्र्याच्या 60-70 वर्षानंतर सत्तेत आले आणि यांनी आदिमानवाच्या काळात गुंतलेल्या दमलेल्या थकलेल्या भारत देशाला उन्नतीकडे नेण्याचं, प्रगतीपथावर नेण्याचं कार्य आरंभलेलं आहे। गेली 70 वर्ष इथे कोणताच विकास झाला नाही। 2014 साली तथाकथित विकास फक्त यांच्याच पोटी जन्माला आला आणि वर्ष दोन वर्षात जो गायब झाला तो आजवर काही दिसलाच नाही। यांचा मात्र वैयक्तिक विकास भरपूर झाला। यांना विक्रमी आकड्यांचं बहुमत जसं मिळालं ना, त्याच पटीत यांना उद्योगपतींकडून जबरी पक्षनिधीही मिळाला। याच जोरावर हे जगातल्या नंबर 1 राजकीय पक्ष म्हणून मिरवू लागले। रस्त्यावर चालणाऱ्यांना धरधरून त्यांच्या मोबाईलवरून SMS पाठवून यांनी पक्षाचे लाखो सभासद बनवले। अब्जो रुपये खर्च करून यांची पक्ष कार्यालय उभी राहिली। मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाने मात्र यांच्या तथाकथित कार्यक्षमतेचा, सुप्रशासनाचा बुरखा टराटरा फाडला। वर्षभर या कोरोनाने उभ्या आडव्या जगाला नाडलं, यात आपला देशही होता। कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो। आता म्हणे कोरोनाची दुसरी लाट आली आहे। या लाटेत आपल्या देशातली रुग्णसंख्या, आपल्या देशातला मृत्यूदर हा यावेळी अमेरिकेलाही मागे टाकणार आहे। या सगळ्या महामारीच्या प्रकोपात एक दिलासादायक गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे आपल्याला भारतीय बनावटीची लस बनवता आली। लस बनली पण 135 करोड जनसंख्येला या लसीच्या मात्रा टोचायच्या कशा? एवढ्या अजरस्य लोकसंख्येला पुरतील एवढ्या लसींचं उत्पादन करायचं कसं? ते उत्पादन करायचं ठरवलं तरी ते तेवढ्या वेगाने होईल का? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती सध्या समाजमाध्यमांवर, प्रसारमाध्यमांवर होत असते, आपण वाचतो। गेले काही दिवस या लसीकरण मोहिमेचा जो उडत असलेला फज्जा पाहता आपलं काही खरं नाही बुवा असंच सगळ्यांना वाटायला लागलं। लस फुकट की विकत, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस मिळेल की नाही, मिळणार असेल तर तो कधी, 18 ते 45 वयोगटातले तर पहिला डोस तरी मिळेल का या प्रतीक्षेत आहेत। मान्य आहे पॅन्डेमिक सिच्युएशन हँडल करताना तुम्ही पॅनिक होणारच, पण एवढं? भारतासारख्या देशातलं प्रशासकीय व्यवस्थापन इतकं घायकुतीला येईल, इतकं ढेपाळेल असं कधी वाटलं नव्हतं मला। आपण जरा भूतकाळात जाऊयात, आजवरच्या इतिहासात डोकावलं तर लक्षात येतं की भारतात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला आपल्या सरकारनं 12 35 लशी मोफत दिल्या आहेत। कोणतीही किचकट नोंदणी नाही, कागदपत्रांचा पुरावा नाही, अगदी घरी येऊन आठवण करून लसीकरण केलं। अंगणवाडी, दवाखाना, शाळा, बसस्थानकं, चौक, फुटपाथ, जिथे शक्य असेल तिथे कर्मचाऱ्यांना उभं करून प्रत्येकाचं लसीकरण केलं गेलं आहे। अत्यंत जीवघेण्या आजारांपासून ते पोलिओसारख्या अपंगत्व देणाऱ्या रोगांवर आपण विजय संपादन केला। तुम्हाला आश्चर्य वाटेल पण घरी 10 आतील मूल असेल त्या बाळाच्या आईला विचारा, ती माऊली तिच्या लेकराला 12 दिलेल्या लसींची खडनखडं माहिती देईल तुम्हाला। या सगळ्या लसीकरणाचं प्रत्येक मुलांचं रेकॉर्ड अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर दवाखान्यात उपलब्ध असतं। 135 करोड जनतेला वेळापत्रक आखून 12 लसींचं लसीकरण करणारा आपला देश खरोखरच महान आहे, कौतुकास पात्र आहे। लाखो वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडीतल्या ताई, त्या काळातले ग्रामपंचायत ते संसदेतील सुज्ञ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे मानावे तितके आभार कमी आहेत। मी हे सांगण्यासाठी आणि तुम्ही ऐकण्यासाठी जिवंत आहात त्याला कारण त्या काळातले पंतप्रधान, आरोग्यमंत्री, खासदार, मुख्यमंत्री, विधिमंडळ, कलेक्टर, ZP, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, ती नर्स, ती अंगणवाडी ताई, हे सगळे कारणीभूत आहेत। एवढं मोठं शिवधनुष्य आपण पेललं होतं, हे
हे सर्व होताना केंद्र राज्य सरकारात कधी वाद झालेले आपण ऐकलेत का? लसींची खरेदी, आयात, निर्यात, उत्पादनात घोळ झाल्याचं आपण कधी ऐकलंय का? कोणत्याही लस उत्पादक उद्योजकाला कोणी धमक्या दिलेल्या आपण ऐकल्यात का? नाव नोंदणीसाठी हैराण व्हावं लागलं नाही की पैसे मोजावे लागले नाही की कुठल्या आमदार खासदाराचा वशिलाही लावावा लागला नाही. ठाकरे, पवार, गांधी, नेहरू कोणी असो, वीटभट्टीवरचा कामगार असो की शेतातल्या शेतमजुरांची, आमच्यासारख्या सामान्यांची मुलं असो, सगळ्यांच्या मुलांचं लसीकरण कोणताही भेदभाव न करता आजवर होत आलं. आपले आजी आजोबा पटकी, देवी, प्लेग वगैरे रोगांपासून बचावले, आपले आईवडील कावीळ, हगवण, टीबीपासून बचावले, आपण कांजण्या, गोवर, पोलिओ अशा अगणित रोगांपासून बचावलं. काळजावर हात ठेवून सांगा, खरं आहे का खोटं आहे? तरी एखादा अजूनही म्हणत असेल काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, तर पायतान हातात घ्या, आजूबाजूला कुठं शेण दिसतंय का बघा आणि त्यात ते बुडवा आणि हाना दोन जोरदार. हे जमणार नसेल तर तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या आप्तेष्टांची प्रेतं स्मशानात जाळायला जागा नाही म्हणून पाण्यात सोडून देण्यासाठी जवळच्या नद्या शोधून तयारीत राहा, त्याशिवाय कुठला पर्याय नाही आहे. हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सगळ्याच धर्मांनी सांगून ठेवलं आहे कर्माची फळं भोगावीच लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कोविड लसीकरणावर सरकारांना प्रश्न विचारायला हवेत. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री, गेला बाजार मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती या सगळ्यांना संविधानिक मार्गाने सळो की पळो करून सोडावं लागेल आपल्याला. आज सुरू आहे असंच लसीकरण जर पुढे सुरू राहिलं तर खरोखरच 18 वर्ष वयाची जी मंडळी आहेत ना, ती जेव्हा 45 वर्षांची होतील तेव्हा त्यांचा स्लॉट बुक होईल. करोडो जीव मधल्या काळात हकनक मरतील आणि याला जबाबदार आपण स्वतः असू. आई बाळाला रडल्यावर दूध पाजते. इथं मायबाप सरकार तुम्ही आम्ही न मागता घर बसल्या देईल या भ्रमात राहू नका. राहायचं कारणही नाही. आपल्याला तोंड उचकटायलाच हवं, बोलायलाच हवं, आपला हक्क झगडून मिळवायला हवा. नाहीतर उद्या आपण एखाद्या हॉस्पिटलबाहेर बिना बेडचे, बिना ऑक्सिजनचे तडफडून मरू आणि स्मशानात जाळालाही जागा नाही म्हणून कुठल्याशा नदी नाल्यात सोडून दिले जाऊ. तेव्हा जागे व्हा, संघटित व्हा, एकत्र व्हा, आवाज उठवा. जगायची तीव्र इच्छा असेल तर या नादान सरकारांच्या कुंभकर्णी झोपा उडवायच्या असतील तर एवढं करायलाच हवं. आज सकाळ सकाळी दिलेला एवढा डोस पुरेसा असेल. पुन्हा भेटूच, तोवर नमस्कार. तुमचा आजचा रविवार आनंदमयी जाओ यासाठी काळजी घ्या, हात सतत धुत राहा, सॅनिटायझरचा वापर करा आणि हो, तोंडावरचा मास्क अजिबात काढू नका. 2 गज की दूरी, मास्क आहे जरूरी हे विसरू नका. आशा करूया की ह्या कोरोनाला आपण लवकरच हरवू, तोवर काळजी घेणं गरजेचं आहे. नमस्कार.